कच्ची सड़क पक्की सड़क, नेत्यांचे दिल धड़क धड़क, जेव्हा याच रस्त्यावरून फिरेल माझी बुलेट, झाडूची सफाई पंजाचा पंच की कमळाची कमाल, नेम साधणार बाण की तळपणार मशाल, वेळ पाळणार घड्याळ की तुतारीच करणार कमाल, कुठे वातावरण थंड तर कुठे आहे गरम गरम। निवडणुकीचे अपडेट जाणून घ्या फटाफट चल मेरी बुलेट, यूट्यूब इतिहासातील सर्वात मोठा निवडणूक शो बुलेट रिपोर्टर, पहा माझ्यासोबत फक्त बाय माणूसवर। राज्यात विधानसभा निवडणुकींचा रणसंग्राम सुरू झालाय। गावागावात आणि चौकाचौकात चर्चा आहे ती फक्त आणि फक्त निवडणुकीचीच। निवडणुकीच्या निमित्ताने अनेक जण माध्यमांसमोर आपले मतही मांडतायत। हे मत असतं सरकारच्या बाजूने किंवा विरोधात, पण व्यक्त होणाऱ्या व्यक्ती याच विषयाचा अभ्यास करणाऱ्या असतील तर अर्थात आज मी आले आहे राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिक या विषयाच्या विद्यार्थ्यांकडे गप्पा मारण्यासाठी। राजकारण नक्की सत्ता कारण की समाजकारण? प्रश्न मला आला। साहेब, तुम्ही म्हणाला होतात पक्षात अजून प्रवेश नाही झाला। रोज झेंडा बदलू बदलू जीव माझा गेला, रोज झेंडा बदलू बदलू जीव माझा गेला, नेते कोणत्या तरी एकाच पक्षात राहू, घोषणा बदलू बदलू तोंडाला फेस आला। तुम्ही म्हणता आम्ही अंधार हटवला घरोघरी लाईटचा बल्ब आला, तुम्ही म्हणता आम्ही अंधार हटवला घरोघरी लाईटचा बल्ब आला, पण त्याचं बिल भरता भरता माझा बाप मात्र गेला। शेतकरी होता बिचारा, म्हणायचा आमची लय जाण तुम्हाला। शेतकरी होता बिचारा, म्हणायचा आमची लय जाण तुम्हाला, तुमचा कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर मिरवला। तुमच्या सभेला सतरंजा उचलायचं काम द्यायचे तुम्ही त्याला, तुमच्या सभेला सतरंजा उचलायचं काम द्यायचे तुम्ही त्याला, तरीही मरताना पण तुम्ही फक्त कर्जमुक्तीचा वायदाच दिला। किती आहेत आज शेतकऱ्यांचे प्रश्न कसं समजणार तुम्हाला? किती आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न कसं कळणार त्या एसीच्या गाडीत बसून तुम्हाला? शेतकरी, नोकरदार, कामगार, विद्यार्थी उगाच निवडून देतो का तुम्हाला? दिसलं आज मला एवढं शिकून पण नोकरी नाही माझ्या भावाला, दिसलं आज मला एवढं शिकून पण नोकरी नाही माझ्या भावाला, तुमच्या मुलाला मात्र बुलेट आहे फिरायला, तुमच्या मुलाला मात्र बुलेट आहे फिरायला। आठवतं मला जाताना माझा बाप जवळ घेऊन मला सांगून गेला, बाळा काहीही कर पण नको लागू शेती आणि राजकारण्यांच्या नात्याला। आठवतं मला जाताना माझा बाप एकच सांगून गेला, बाळा काहीही कर पण नको लागू शेती आणि राजकारण्यांच्या नादाला। प्रश्न एकच, बदलेल काही चित्र उद्याला? प्रश्न एकच, बदलेल काही चित्र उद्याला? की आमच्या पोरांचा पण हाच प्रश्न असेल, अरे देवा आज कोणत्या पक्षासाहेबांचा नक्की प्रवेश झाला, आज नक्की कोणत्या पक्षासाहेबांचा प्रवेश झाला? नमस्कार, मी धनश्री, आपण पाहत आहात बाय माणूस। आज मी राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसोबत राजकारणाबद्दल चर्चा करण्यासाठी आले। माझा पहिला प्रश्न असा आहे की राज्यात आणि देशात जे राजकारण चालू आहे त्याबद्दल तुमचं मत काय? कुछ नोटों के लिए मर गए, कुछ वोटों के लिए मर गए, अगर जिंदा होते भगत सिंह तो कहते हम किन कमीने के लिए मर गए, किन कमीने के लिए मर गए।
सध्या हे असं राजकारण चालू आहे आपल्या देशामध्ये खूप अतिशय वाईट प्रकारचं, ज्या राजकारणात महिलांना सुरक्षा नाही आहे. आपल्या राजकारणासाठी महिलांना सुरक्षा देणं हे आपल्या देशाचे कर्तव्य आहे, ते कर्तव्य सगळ्या राजकारण्यांनी दुर्लक्ष केलेलं दिसतंय. भाजपने राज्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडली, यावर तुम्हाला काय वाटतं? राजकारण हा शेवटी सत्तेचा आणि याचाच खेळ झालेला आहे, त्यामुळं ते फोडणं किंवा न फोडणं हा राजकारणाचा भाग आहे. तो एक गेम प्लॅन म्हणून गोष्टी समोर आलेल्या आहेत, त्यामुळं शक्यतो त्याला निगेटिव्ह घेणं किंवा पॉझिटिव्ह घेणं हे दोन्ही योग्य नाही आहे. पक्षानुसार ज्याने त्याने ज्याचं त्याचं मत मांडावं. माझं तरी असं मत आहे की आज सत्तेसाठी जे सीट निवडून यायला पाहिजेत तेवढ्या प्रमाणात आज कुठल्याच एका पक्षाचे निवडून येताना दिसत नाहीत, त्यामुळं जे फोडाफोडीचं राजकारण आहे हे याच्या आधीही होत होतं, फक्त आता जास्त प्रमाणात व्हायला लागलं आहे आणि इथून पुढेही ते फोडाफोडीचं राजकारण चालूच राहणार. महायुतीची लाडकी बहीण योजना योग्य की अयोग्य काय सांगा? आता जे सरकार आहे त्यांनी निवडणुकीच्या ऐन काळातच कशी काय लाडकी बहीण योजना चालू केली? त्यांना या अगोदर पण चालू करण्याची गरज नव्हती का? एक काळ होता त्या काळामध्ये स्त्रियांना दोन वेळेचं जेवण म्हणजे खूप अवघड जात होतं, मग तुम्ही आत्ता काही योजना चालू केली त्या काळात पण स्त्रियांना गरज नव्हती का? त्यामुळे ही योजना तर मला अयोग्यच वाटते. हे लाडकी बहीण योजना आहे ना, की अशा काही योजना असतात की काही निवडणुकीचं वार आलं का मग असे योजना येत असतात, कारण की निवडणुका झाल्यावर हे काही म्हणजे असं ह्या योजना राबवती नाही. ह्या योजना फक्त निवडणुकीच्या 1-2 वर्ष आधी किंवा 6 महिने आधीच येतात, तर ह्या निवडणुकीच्या काळात ज्या योजना येतात त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. ह्या तात्पुरत्याच असतात, नंतर ह्या सरकार बदललं की ह्या योजना काही राहतात नाही राहती. आणि ह्या ज्या ही जी लाडकी बहीण योजना आहे ना, की प्रत्येकाला काहीतरी 1500 का 3000 असा काहीतरी विषय आहे, तर हे किती दिवस चालणार? आता चालेल तर चालेल, पण जे आपली जी इकॉनॉमी आहे तर त्याचा काही विचार केला आहे का की याचा राज्यावर काय प्रभाव पडेल, की याच्यासाठी आपण हे पैसे देण्याऐवजी काहीतरी दुसरा एखादा व्यवसाय उद्योग मोठा इंडस्ट्रीयल काहीतरी केलं असतं असा बी विषय येतो ना लाडक्या बहिणीचा. आणि एक बाजू बी ठीक आहे की लाडक्या बहिणीची, की काही ना ज्या महिलांना रोजगार नाही ज्या अशा वयस्कर त्यांच्यासाठी देखील एक चांगलं आहे, पण याच्यात काही तथ्य नाही लाडक्या बहिणी योजनेत काही तथ्य नाही. लाडकी बहिणी योजना तुम्ही जी चालू केली ती जसं का तुम्ही इन्कम सेव्ह काय ठरवलेलं आहे, जसं का शेतकरी सन्मान योजना तर तुम्ही ठरवलेलं आहे का याच्यातून हे उत्पन्न याच्यातून हे आम्ही देऊ शकतो महिलांना, तसं लाडका बहिणी योजनेतून तुम्ही काय ठरवलेलं आहे का ही योजना पुढे पण सुरू राहू शकते? पण ही योजना चांगलीच आहे माझ्या मते, योजना चालू राहिलं पाहिजे, महिलांना एक प्रकारे हे भेटलं पाहिजे, आर्थिक स्रोत निर्माण होतो त्यांचा नाही का, त्याच्यामुळे त्याला शिक्षणामध्ये व याच्यामध्ये वैयक्तिक याच्यामध्ये त्याला हे होतं. तुमचा आमदार नेमका कसा असावा काय वाटतं? आमदार म्हणजे त्यांच्यामध्ये जागरूकता, प्रामाणिकपणा, आवाज, संवाद कौशल्य आणि कलदृष्टी हे नेतृत्व असले पाहिजे. आमदार आत्ता म्हणजे राजकारणामध्ये ना आमदार हे कसे असले पाहिजेत, त्यांनी आश्वासने दिली ती पूर्ण केली पाहिजेत, आणि म्हणजे नाही का समाजाला असं वाटलं पाहिजे की आपल्यासाठी कोणतरी आहे की जे आपला विचार करतो आहे, आणि आमदार हा असा असला पाहिजे की म्हणजे नाही का सगळं कसं असं सुरू होईल व्यवस्थित, आणि म्हणजे नाही का आपल्याबद्दल असलेलं त्यांचं म्हणजे दुर्गम भागातील गावं जे आहेत ज्या ठिकाणी म्हणजे नाही का बस वगैरे याची सुविधा नसते त्या ठिकाणची मुलं शहरामध्ये शिकण्यासाठी जाते, तेथे पण म्हणजे नाही का सोयीसुविधा त्यांनी करायला हव्यात. आणि आमदार म्हणजे एक असं निवडून नाही ती, त्यांनी आश्वासने दिली ते आश्वासने पूर्ण केली तरच ते निवडून येऊ शकतात. आणि म्हणजे भागा दुर्गम भागामध्ये कसं असतं की लोक हे आमदारांना निवडून ह्याच पद्धतीने देतात की ते आपल्यासाठी काय करू शकतात, आणि पुढील पिढीमधले आमदार असे असावेत का ते लोकांसाठी म्हणजे लोकांसाठी जगणारे असावेत, त्यांनी लोकांचा विचार करून म्हणजे पुढं काम सुरळीत करावे. जुन्नर तालुक्यात नेमकी कोणत्या पक्षाची हवा आहे आणि का? माझ्या मते राष्ट्रवादी पक्षाची हवा आहे, कारण की त्या तो पक्षी आहे असा आहे की शेतकरी बांधवांना जास्त प्रमाणात. राष्ट्रवादी कोणता? शरद दादा पवारांचा, कारण की ते शेतकऱ्यांना जास्त प्रोत्साहन देतात, त्यांच्यावर विविध कार्य त्यांनी केलेले, शेतकरी बांधवांना जास्त मदत करतात, त्याच्यामुळे शेतकरी बांधव हा सगळ्यात जास्त जुन्नर तालुक्यात असल्यामुळे तो राष्ट्रवादीकडे जास्त आहे. काय सांगू?
तसं म्हणायला गेलं तर हवा ही जनतेच्या हातात असती, कोणत्या पक्षाची हवा ही जनता ठरू शकते, कारण सर्व काही हे मतदानावरती अवलंबून आहे. तर जुन्नर तालुक्यात सर्वप्रथम हा ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस जुन्नर तालुक्याचे आमदार बाळासाहेब दांगट त्यावेळेस इथं पूर्ण हा जुन्नर तालुका शिवसैनिकांसाठी मानला जात होता. म्हणजे जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात प्रत्येकाच्या घराघरात एक शिवसैनिक हा नेहमी होताच. पण ज्यावेळेस परिवर्तन झालं त्यानंतर तिथून नंतर इथे राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटाने इथे वर्चस्व आपलं स्थापन केलं, तेव्हापासून तर आत्तापर्यंत हा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेबांचा हा बालेकिल्ला मानला जातो. आणि इथे आत्ता सध्या तर त्यांचीच हवा आहे असं सांगता येईल, पण सांगता येत नाही जनता काय ठरवेल, त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने हे जनतेच्या हातात आहे काय होईल ते. काय सांगशील तू? तसं म्हणजे एक्झॅक्ट काय सांगता नाही यायचं की कोणत्या पक्षाची हवा आहे, कारण की बोलायला सगळेच बोलतात की ह्या पक्षाची हवा आहे त्या पक्षाची हवा आहे, पण जेव्हा मतदानाचा वेळ येते तर तेव्हा लोक काय विचार करतात की कोणता पक्ष आपल्यासाठी आलता, की कोणत्या पक्षाची माणसं आपल्यासाठी उभी होती, परत आपल्यासाठी जे उभे ते कोण आहेत, तर आपल्यासाठी कोणी काय काय केले, आपले म्हणून आपले जे शेतकरी, आपला जर जुन्नर तालुका जर बघितला तर हा जास्त करून शेतकऱ्यांचा तालुका आहे, इथं सगळे शेतकरीच बांधव आहेत, इथं सगळे जण बसले प्रत्येकजण शेतकरीचे, त्यामुळं जर बघितलं गेलं तर शेतकऱ्यांचा विचार करणारे आपले पवारसाहेब आहेत, तर मला वाटतं की त्यांचाच पक्षाची हवा असेल. पाहू आता निवडणूक झाल्यावरच कळेल. मला वाटते देवराम लांडेचीला हवा आहे म्हणून, पश्चिम पट्ट्यामध्ये त्यांचे कार्य चांगले आहे म्हणून ते शेतकऱ्याच्या बांधव जाऊन त्यांचे प्रश्न विचारतात, समजून घेतात त्यांच्या प्रश्नांचे, हे करतात अनुकरण करतात, म्हणजे समजून घेतात त्यांचे प्रश्न मांडतात. पण मला असं वाटतं की देवराम लांडे चालतील म्हणून, नाही का याच्यामध्ये त्यांची हवा आहे बऱ्यापैकी पश्चिम पट्ट्यामध्ये. शरद पवार साहेबांचा जुन्नरच्या राजकारणात किती प्रभाव आहे? खरं सांगायचं झालं तर आज जनसामान्यांमध्ये जे जे न्यूज चॅनलवाले किंवा कुणी जात आहे तर तिथं जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा जनसामान्य जे वृद्ध लोक आहेत ते सुद्धा आज बोलतात की शर जुन्नर तालुका हा पवारसाहेबांना मानणारच तालुका आहे पहिल्यापासून. तर आत्ताचं राजकारण हे जास्त प्रमाणात शरद पवारांनाच मानणारा तालुक्यात आपल्यात होत आहे आणि तेच पुढं पण होणार आहे, कारण जो काही उमेदवार शरद पवार तालुक्यात आपल्या उभं करतील त्यालाच जास्त मतदान देऊ किंवा त्याच्याच आम्ही पाठीशी राहू असा जनसामान्यांचा आज एक कल आहे. त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर पहिल्यापासून, आत्ताच नाही पहिल्यापासून त्या आत्तापर्यंत आपलं जे राजकारण आहे जुन्नर तालुक्यातलं यात शरद चंद्र पवार साहेबांचा जास्त कल आहे, कारण पहिल्यापासून शेतकऱ्यांचे प्रश्न हे साहेबांना जास्त प्रमाणात समजतात आणि त्यांनी जो उमेदवार ते निश्चित करतील त्याच्या पाठीशी आज पूर्ण तालुका उभा राहील असं सर्वांचं मत आहे. निवडून दिलेले आमदार आश्वासनं पूर्ण करतात का? काय सांगशील? निवडून दिलेले आमदार आम्ही हे करू ते करू असे आश्वासनं म्हणजे निवडणुकीच्या वेळेस देतात आणि ते पूर्ण करत नाहीत. निवडणूक झाली, निवडून आल्यानंतर ते दिलेले आश्वासनं सगळं काही ते विसरून जातात. आपल्याला जनतेला दिलेलं आश्वासन म्हणजे प्रश्न असले, काही प्रश्न असतात जनतेचे ते काही सोडवत नाही. निवडणुका आले की नुसते आश्वासनं देण्याचं त्यांचं काम नाही आहे, तर त्यांनी ते आश्वासनं दिलेली आहेत ती त्या आश्वासनामध्ये त्यांचं विकास करण्याचं काम आहे व फक्त आश्वासन देऊन काम नाही आहे, त्यांनी त्या कामामध्ये परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. मुळातच आश्वासन हा मेन मुद्दा आहे. आश्वासन दिल्याशिवाय म्हणजे निवडणूक होऊ शकत नाही, कारण ते आश्वासनं देतील आपल्याला तेव्हाच आपल्याला समजू शकतं का हे आपल्यासाठी हे कार्य करणार आहेत, ह्या उपाययोजना राबवणार आहेत. तर आश्वासन हा मेन मुद्दा आहे आणि प्रत्येकजण म्हणजे आश्वासन पाळतो असं काही नाही, प्रत्येकजण बोलताना बोलतो की आश्वासन आम्ही पाळू, पण नंतर असं होतं की जेव्हा निवडणूक होऊन जाते तेव्हा याच्यावरती कुणी लक्ष देत नाही, त्यामुळं आश्वासनं सगळ्यांनी पाळली पाहिजे माझं असं म्हणणे. आश्वासन हा निवडणुकी असा एक मेन मुद्दा आहे की त्याशिवाय कोणता उमेदवार हा 99% निवडून येऊ शकत नाही, सर्व हा खेळ आश्वासनावरती डिपेंड असतो, त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा आश्वासन हा देतोच, पण त्या उमेदवारावरती डिपेंड असतं
की निवडून झाल्याच्यानंतर किंवा पराभव झाला त्याच्यानंतर तो आश्वासन पूर्ण करणार का नाही हे त्याच्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे आश्वासन हा एक निवडणुकीत एक महत्त्वाचा पॉईंट आहे. निवडून येण्यासाठी एक आपण म्हटलं तर एक हत्यार आहे, तर त्या हत्याराशिवाय कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही. जुन्नर तालुक्यात कोणत्या पक्षाचा उमेदवार आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं? जुन्नर तालुक्यात शरददादा पवार यांच्या गटाचा उमेदवार आमदार व्हावा असं मला वाटतं, कारण ते सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे आणि जनतेचे प्रश्न सोडवतात. त्यामुळे ते येथील जुन्नर तालुका हा शेतकरी कृषीप्रधान देश आहे, म्हणून ते लोक जनतेचा आणि शेतकऱ्यांचा विचार जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे शरद पवार गटाचाच आमदार व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या मते शरददादा पवार यांच्याच गटाचा उमेदवार निवडून येईल अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे. कारण अतुल बेनके साहेब हे म्हणजे मला वाटतं की ते निवडून यावे, कारण त्यांनी खूप काम केलेलं आहे गरिबांसाठी. शिक्षणाचं पण त्यांनी खूप प्रसार केलेला आहे. परत महिला सक्षमीकरण त्याच्यासाठी पण त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. आरोग्यसेवा यासाठीसुद्धा त्यांनी विविध शिबिरे राबवलेली आहेत. त्यामुळे मला वाटतं की शरद पवार यांच्या गटाचा उमेदवार निवडून यावा. सध्या महाराष्ट्रात पक्ष फोडीचं राजकारण खूप प्रमाणात चालू आहे, त्यामुळे अजून सांगता येत नाही की कोणता पक्ष फुटन आणि कोणता उमेदवार कोणत्या पक्षात जाईल. त्यामुळे ज्या पक्षांनी या जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे, इथून मागं किंवा इथून पुढं करणारे त्या पक्षाचा आमदार व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझं असं मत आहे की आपल्या तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर आपल्या तालुक्याचं जे विकासशील नेतृत्व आहे, जे प्रगतशील नेतृत्व आहे, तेच आपण निवडून दिलं पाहिजे. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये जर माझं मत जर म्हटलं तर जे अपक्ष उमेदवार आहेत देवरामसाहेब लांडे, त्यांनी शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी खूप काम केलेलं आहे आणि त्यांना निवडून द्यावं अशी माझी इच्छा आहे. एखाद्या नेत्याच्या दिसण्यावर किंवा दहशतीवर तो निवडून जिंकू शकतो का? काय सांगशील? एखाद्या नेत्याच्या दहशतीवर तो जिंकू शकतो का? यावर माझे असे मत आहे की तो नेता आहे ना, म्हणजे दहशत त्याची कशी असते, एखाद्या म्हणजे समाजावर म्हणजे नाही का लोकांवर प्रभाव पाडून तो जिंकू पण शकतो आहे. आणि बाकी नेते असे पण असू शकतात की ते त्यांच्या मनामध्ये एक आदर्श व्यक्ती म्हणून किंवा एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जागा निर्माण करून तो जिंकू शकतो आहे, यावर माझे हेच मत. एखाद्या नेत्याच्या दिसण्यावरून किंवा दहशतीवरून शक्यतो एक मतदाराने किंवा जो व्यक्ती मतदान करतो आहे अशा व्यक्तीने शक्यतो त्याचा विचार केला नाही पाहिजे. परंतु आज महाराष्ट्राचं राजकारण असो, तालुक्याचं राजकारण असो किंवा मग जगाचं राजकारण असो, तिथं आज दिसणं आणि बोलणं किंवा दहशत याच्या यामुळं भरपूर मोठा प्रभाव पडतो. कारण आपण साधं जरी पाहायला गेलं, एक छोटीशी गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवतो, निवडणूक आली की काही घोषणा काही गाणी ही प्रसिद्ध होतात, तर आपल्या डोक्यात अशीच गाणी राहतात की जी चांगली अशी मिळून बसवलेली गाणी आहेत, अशी गाणी राहतात. त्यात आपले आमदार किंवा जे प्रतिनिधी आपण निवडून देतो त्यांचं दिसणं आणि त्यांचा जो समाजातला प्रभाव आहे किंवा दरार आहे याच्यावरती 100% प्रभाव पडतो. तसं साधी विचारसरणी आणि उच्च विचार याला माणसाने प्राधान्य द्यावं, परंतु तसं न होता आजकाल जास्त प्रमाणात हे दिसणं आणि त्याचा दरार याच्यावरतीच राजकारण जास्त चालतं. तर सर्वप्रथम आहे ना, जो नेता असतो, जो नेता समाजातील प्रत्येक गाववाडी गाव किंवा वाडी एखाद्याच्या प्रत्येकाच्या तळाघरात पोचणारा जो नेता असतो तोच नेता 99% तो नेता निवडून येतो. तो किती त्याची किती दशेत आहे किंवा त्याचा प्रभाव आहे, हा प्रभाव तो प्रत्येक गावातल्या घराघरात पोचला असेल तर हा दिसून येतो, त्यामुळे तो नेता निवडून येतो. त्यामुळे गावातल्या प्रत्येक घराघरात पोचणं महत्त्वाचं आहे. जो नेता पोचतो तो निवडून येतो. यावेळी आदिवासी समाज कोणत्या पक्षाला मतदान करेल? माझं मत असं आहे की आदिवासी समाज हा शरद पवार यांच्याच पक्षाला मतदान करेल, कारण का आदिवासी भागामध्ये म्हणजे नाही का शेतीचे प्रमाण जास्त आहे. शेतकरी हा आणि शरद पवार हे शेतकऱ्यांचे कायवारी आहेत, कारण का ते शेतकऱ्यांचे म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटते की ते आमचे प्रश्न सोडू शकतात किंवा ते आम्हाला म्हणजे नाही का पुढं मदत करू शकतात. म्हणून आदिवासी समाज हा आणि त्यांच्याकडे जास्त त्यांचा कल आहे. आदिवासी समाजाचा आज जर सर्वात मोठा प्रश्न पाहिला
तर आपण या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही आहे, पण तो सर्वात मोठा आदिवासी समाजाचा प्रश्न आहे जो की आजचा बिबट्याचे होणारे हल्ले. तर बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यामध्ये आज आपण पाहतो दररोज एखादी मुलगी, एखादा तरुण, एखादा वयस्कर माणूस आज मरतो या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये. आणि सगळ्यात जास्त हल्ले हे आदिवासी समाजावरती होतात, कारण ते आदिवासी समाज हा झाडा म्हणजे ज्या ठिकाणी जंगल आहे किंवा मग असे गावखेड आहेत अशा ठिकाणी रानावनात राहणारा आदिवासी समाज आहे. तर जास्त हल्ले त्यांच्याच लोकांवरती होतात. मग आज जर तळागाळात जाऊन जिथं हल्ले होतात त्या हल्ल्यांचा प्रश्न जो मिटवेल किंवा जो त्या गोष्टीला टाळेल, जसे की बिबट सफारी हा सर्वात मोठा प्रश्न आहे आपल्या जुन्नर तालुक्याचा, तो जो व्यक्ती ठामपणे आज बोलू शकतो की मी बिबट सफारी आणि हा बिबट्यांचा हल्ला हा प्रश्न सोडवू शकतो, त्यालाच आदिवासी समाज जास्त प्राधान्य देईल. आदिवासी समाजाच्या अनेक समस्या आहेत, त्याच्यामध्ये अनेक रोजगाराच्या संधी पण नाही आहेत, त्यांना भरपूर अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या समस्या सोडवण्याचं जे निवारण करेल तोच प्रतिनिधी म्हणून ते लोक निवडून देतील. त्यांच्या अनेक जणांच्या जमिनी या धरणाखाली गेलेल्या आहेत, मग त्यांना पाण्याची टंचाई भासते आहे, उन्हाळ्यामध्ये ऐन उन्हाळ्यात त्यांना पिण्यासाठी पाणी नसतं. मग त्या समस्या जे प्रतिनिधी सोडवतील त्याच प्रतिनिधीला आदिवासी समाज निवडून देईल. तसं पाहिलं गेलं तर तिकडं पश्चिम पट्ट्यामध्ये जास्त करून लांडेसाहेब यांनाच जास्त विचारलं जातं, पण जर विचार केला तर शरददादा देखील तिथं आपला वर्चस्व ठेवून येत. पण काय आहे ना, जर आदिवासी लोकांचा जर विकास करायचा असेल तर तिथं जराशी आपण डेव्हलपमेंट झाली पाहिजे, आणि डेव्हलपमेंटसाठी तिकडं जरा रोजगाराच्या संधी किंवा मग आणि आमचे मित्र म्हटले की बिबट्याचं, तर हे बिबट्याचा जो बिबट सफारी आहे ना की तो एक प्रकल्प आहे ना, तो आलेला आहे आपल्या इथं शरददादा यांनी केलेला आहे. पण प्रश्न हा आहे की यांचा की बिबट सफारी म्हणजे करत असताना ते जे बिबटे आहेत ते बिबटे लोकांवर हल्ले करतात, तर हा एक मोठा प्रश्न आहे की त्या बिबट्यांवर देखील कोणीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. की सातत्याने आता आमच्या इकडं देखील आहे ना बिबट्यांचं मोठा हे झालेलं आहे, वावर आहे, की लोकांना संध्याकाळच्या वेळी किंवा पहाटेच्या टायमाला बाहेर जाणं देखील मुश्किल आहे. आणि मावळा म्हणजे जो पश्चिम पट्टा आहे तिथं देखील बिबट्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे, त्याचं निवारण केलं पाहिजे. आणि जो करेल म्हणजे असं वाटतं की जो तिथं आपण काय म्हणतो त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांशी चर्चा करून त्यांचे काय प्रॉब्लेम आहे व त्यांच्या समस्या काय आहे, त्यांच्यासाठी काय योजना आणता येतील का, याचा जर जो विचार करू शकतो तोच नेता पुढे येईल, त्याच नेत्याला लोक निवडून देतील. तालुक्यात जातीय मतदानाचा किती प्रभाव आहे? तर जुन्नर तालुक्यात जातीय वादाचा हा जो मतदानाचा प्रभाव आहे ना हा 0%, कारण आपण हा खासदार किल्ला पाहिलेलाच आहे आपण. कारण ज्यावेळेस टोटल जुन्नर तालुक्यातून 181,000 मतदान झाले, तर त्या मतदानात सर्वांगीण मतदान हे डॉक्टर अमोल कोल्हे यांना गेलेलं दिसून येते आपल्याला. तर आपण पाहिलं की त्यावेळेसुद्धा मराठा किंवा माळी हे आरक्षणावरून असे मोठमोठे वाद चालू होते, पण याचा 0% प्रभाव हा आपल्याला खासदारकीच्या याच्यावरती पडलेला दिसतो आहे. सर्वांगीण बहुगण मतदान हे डॉक्टर अमोल कोल्हेला गेलेलं आहे, त्यामुळे जुन्नर तालुक्यात हा जातीय वाद नाहीच आहे आणि इथून पुढे होणार नाही. अतुल बेनके यांच्या कार्यपद्धतीबद्दल तुमचं मत काय सांगशील? तर अतुल दादा बेनके म्हटलं की सर्वप्रथम आपल्या पुढे नाव येतं ते वल्लभ शेठ बेनके. वल्लभ शेठ बेनके हे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार होते व अतुल शेठ बेनके यांचे वडील. तर त्यांनी जो हा जुन्नर तालुक्याचा सर्वप्रथम विकासाची सुरुवात जो आपण म्हणतो ती तर वल्लभ शेठ बेनके यांच्यापासून झालेली आहे जुन्नर तालुक्याची विकास. त्यानंतर अतुलदादांनी ती परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे व एक तडपशील नेतृत्व या दृष्टीने मी त्यांच्याकडे पाहतो व एक विकास पुरुष म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. कारण जुन्नर तालुक्यात विविध प्रकारचा जो विकास आहे त्यांनी केलेला आहे, जो सामाजिक क्षेत्रात असो किंवा पर्यटन क्षेत्रात असो किंवा आता आपण पाहिलं येडगावला भव्य असं स्टेडियम बांधण्याचं काम त्यांनी सुरू केलं, म्हणजे क्रीडा क्षेत्रातसुद्धा त्यांचं योगदान आहे. म्हणजे जुन्नर तालुक्यात जुन्नर तालुका असा आहे की दरवर्षी जुन्नर तालुक्यातून 10 ते 15 मुले ही भरती होतात विविध ठिकाणी, किंवा पोलीस असू, रेल्वे असू, आर्मी असू, तर त्यासाठी त्यांनी एवढं मोठं क्रीडांगण उभं करून दिलं आहे, वेगवेगळ्या लॅबच्या सोयी करून दिल्यात, त्यामुळं अतुल बेनके हे विकास पुरुष म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. सत्यशील शेरकर यांचा तरुणाईवरती किती प्रभाव आहे काय सांगशील?
सत्यशील दादांचं जर सांगणं म्हटलं तर ते प्रत्येकासाठी उभे राहतात, तरुणांसाठी राहतात, प्रत्येक माणसासाठी ते उभे राहतात. आणि ते आपण कसं म्हणतो ते तळागाळात जाऊन प्रत्येकाचा विचार करतात. जर पाहायला गेलं तर ते आत्ता जे बिबट्यांचं हे झालं होतं की शिरोली झालं, तेजेवाडी झालं, परत शिरोली खुर्द झालं, या ठिकाणी बिबट्याचा प्रभाव म्हणजे आपण काय म्हणतो अटॅक जास्त झाला, बिबट्याचा वावर जास्त झाला आणि त्या ठिकाणी काही दुर्घटना झाल्या. तर सगळ्यात पहिले ना सत्यशील दादा आहे ना त्या ठिकाणी, कोणी असू नाही तर नसू, सत्यशील दादा आहे त्या ठिकाणी सगळ्यात पहिले होते. आणि ते प्रत्येकाचा विचार करतात की मागे जी घटना झाली ना त्याच्यावर देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारचे की हे जर गोष्टी सारख्या होत राहिल्या तर करायचं काय, बिबट्यांचा वावर जास्त झालेला आहे. आणि आत्ता ऑगस्ट सप्टेंबर नोव्हेंबर डिसेंबर आता 2 महिन्यांमध्ये ऊसतोडीचा विषय म्हणजे ऊसतोडी चालू होईल थंडीच्या ह्याच्यात, तर हे बिबटे मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. तर ही देखील एक गोष्ट आहे, पण सत्यशील दादा आहे ना एक खंबीर नेतृत्व आहे काय, आणि ते प्रत्येकासाठी प्रत्येक माणसाचा विचार करतात आणि तरुणाईवर त्यांचा जास्त प्रभाव आहे कारण की ते प्रत्येक तरुणाचा विचार करतात, मुलांना काय पाहिजे काय नको आणि गावात काय वातावरण आहे, तर आपला तरुण काय विचार करतोय, त्यांची समस्या काय, तर ते प्रत्येक तरुणाच्या समस्येवर विचार करतात. आणि कोणताही माणूस आणि कोणताही तरुण त्यांच्याकडे गेला तर ते प्रत्येकाला स्वेच्छेने मदत करतात आणि आपले चांगल्या प्रकारे त्यांना मदत करतात, असं कोणाचा विचार नाही करती हा असा तो तसा. माजी आमदार शरद सोनवणे यांचा तालुक्यावरती किती प्रभाव आहे? तालुक्यावर प्रभाव सांगायचं जर झालं तर आहे, बऱ्यापैकी आहेत, कारण त्यांनी आता गोद्रे येथे शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा बांधण्याचं काम चालू केलेलं आहे, त्याची पादुका पण आलेली आहे, पण त्यांच्या असं विकास कामं चालूच आहेत. म्हणजे समाज बिबट्यासभेमध्ये त्यांनी केलेलं नेतृत्व, उपोषण, त्यांचे आंदोलन, त्यांनी दुसऱ्या पक्षाला सोबत घेऊन केलेलं कार्य हे एकदम प्रकारे चांगले आहे, नाही का? आशाताईच्या नेतृत्वाबद्दल काय सांगशील? आशाताई भुसके एक भारतीय सामाजिक कार्यकर्ता आहेत. त्यांनी विशेषतः महिलांच्या हक्कांसाठी आणि सशक्तीकरणासाठी कार्य केलेलं आहे. त्यांनी विविध उपक्रमांमार्फत महिलांना कौशल्य विकसित करून स्वावलंबन केले आहेत. तसेच आरोग्याची जनजागृती त्यांनी केलेली आहे आणि समाजसेवेबद्दल त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी कुपोषण निर्मूलन आणि स्वच्छता मोहीम याबद्दल त्यांनी कार्य केलेलं आहे. हा शो आपण इथेच संपवणार आहे, पण माझा शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्हाला जर राजकारणात संधी मिळाली तर तुम्हाला काय करायला आवडेल, काय सांगशील? मी तर शिक्षण क्षेत्रात काम करायला मला आवडेल, कारण अशी खूप मुलं असतात की ती ज्यांना शिक्षणाचा खर्च करायला पैसे नसतात, तर त्यांना मला मदत करायला आवडेल. अशी कित्येक मुले असतात त्याची फिरतात त्यांना, तर त्यांना मी मदत करेल मला जर संधी मिळाली. काय सांगशील? मला समाजसेवा करायला आवडेल, म्हणजे राजकारणात मी गेले ना, मला समाजसेवात म्हणजे पुढील लोकांचे सामाजिक प्रश्न जे असतील ते सोडवण्यात मला इंटरेस्ट आहे, म्हणजे मला सोडवण्यात त्यांचे प्रश्न सोडवता येतील अशी तरतूद मी करेल आणि त्यांचे प्रश्न कसे सुटतील याचा देखील मी विचार याच्यामध्ये करतो. काय सांगशील? आपली जुन्नर तालुका हा कृषी प्रधान आहे. सर्वप्रथम मी या शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. तसेच यामध्ये विद्यार्थी खूप शिक्षण घेत असतात, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रश्नसुद्धा सोडवले जातील इथे. काय सांगशील? मला जर संधी मिळाली तर सर्वात प्रथम मी महिला आणि युवती ज्या जुन्नर तालुक्यातल्या आहेत त्यांना स्वसंरक्षण आणि त्यांचं सबलीकरण या मुद्द्यावरती जास्त काम करतो. सर्वप्रथम राजकारण हा जो घटक आहे तो काही फक्त 1-2 व्यक्तींशी निगडीत नाही आहे, तो पूर्ण समाजाशी निगडीत आहे. मग समाजामध्ये खूप सारे वेगवेगळे प्रश्न असतात आणि समाजाच्या जनतेशी निगडीत जे वेगवेगळे प्रश्न असतात ते सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. त्याचबरोबर प्रत्येक हाकेला होऊ देणं मला जमणार नाही, परंतु मी अशी यंत्रणा सज्ज करेन की ज्यामुळे प्रत्येक तळागाळातील जनतेपर्यंत ज्या सुविधा आहेत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तुला काय आवडेल? मला विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांसोबत त्यांची प्रगतीमध्ये भर देण्यास मला आवडेल, करायला काम करायला आवडेल. मला जर राजकारणात संधी मिळाली तर नागरिकांसाठी समाजामध्ये काय काम करण्यासाठी, तर मी जे समाजामधले वंचित घटक आहेत त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी काम करेन.
राजकारणात जर मला संधी मिळेल ते विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, पाणी प्रश्न आहे, आर्थिक प्रश्न आहे, ते सोडवायचे प्रयत्न करतो. मला जर राजकारणामध्ये संधी मिळाली तर मी विकास दृष्टी हा मुद्दा मांडेल, कारण की ग्रामीण भागामध्ये रस्ते पाणी टंचाई याच्या खूप समस्या असतात आणि ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. मला जर संधी मिळाली तर मी पहिला शेतकऱ्यांचा विचार करेल, काय शेतकऱ्यांच्या बाजारभावाचा विचार करेल आणि प्रत्येक शेतकऱ्याला चांगलं बाजारभाव हा मिळाला पाहिजे हे माझं मत असेल. मला जर संधी मिळाली तर मी एक युवा आहे, युवा एक शक्ती आहे, युवा एक ताकद आहे आणि युवा एक परिवर्तन आहे, त्यामुळे मी युवा वर्गासाठी विविध कामांसाठी किंवा त्यांचे मला जर संधी मिळाली तर मी पहिल्यांदा आरोग्य आणि शिक्षण याच्यावर मोफत सुविधा उपलब्ध करून देणार आणि युवा पिढीचा जे मोठा प्रश्न बेरोजगारी आहे ते कमी करण्याचा विचार करतो. ही राजकारणावरतीच कविता आहे परंतु ही एका माणसाची व्यथा आहे. तर कवितेचं नाव आहे मी एक माणूस. म्हणतात माणूस आहे सामाजिक प्राणी. इथे नसते कोणाला समाजाची देणी घेणी. स्वतःच्या चुकीमुळे जेव्हा येते आणीबाणी, लोकांचं मदत करायचं सोडा, साधी शुद्ध नाही यांची वाणी. नुसत्या भारतात आहेत भ्रष्टाचारी लोकांच्या पैशाच्या हजारो खाणी. कधी विचार नाही यांना गरिबाच्या घरात आहे का नाही दानापाणी. केलेलं आश्वासन कधीच नाही यांच्या ध्यानी. निवडून आल्यावर मग कोण कोणाचा कोणी. आपणच पाळतो अशा समाजात घाणी. नंतर विचारतो अरे हे केलं तरी कोणी. त्या बिचाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात कधी पुरत नाही पाणी. कर्जाचा डोंगर घेऊन फिरतो अनुमानी. अरे लाखोंचा भ्रष्टाचार सतत यांच्या ध्यानी. त्या शेतकऱ्याच्या आत्महत्येची रोज घडते.